जमीर बेचने वालों से हम दोस्ती नहीं करते, वरना वक्त के पहले अमीर बन जाते।
एक साथ हम दो दो नशा नहीं करते वरना अब तक फकीर बन जाते, ना तो हम अमीर बने, ना तो हम अमीर बने, ना तो हम फकीर बने, लेकिन सुरेश पाटील जी के सच्चे दोस्त बने, याचा मला सार्थ आयुष्य लाभो अशी मी सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अजय बाहेर मुळात म्हणजे समोर स्टेज वरती मला बाकी मी भरपूर बोलतो पण असं बोलणं मला आणि आता सर्वांनी म्हणजे इथे आमच्या विनंतीला मान देऊन सर्व आले त्याबद्दल सर्वांचे पहिले आभार। आणि आता सुरेश पदक पण बोलायचं पाठिंबा असं आहे की मुळात म्हणजे कोविडच्या काळापासून आम्ही एवढे एकत्र आलो होतो की म्हणजे एकमेकांचे सुख दुःख आणि हे वाट म्हणजे आम्ही तोपर्यंत आम्ही याच्यामध्ये पुष्कळ म्हणजे एवढे जवळ येऊन असे म्हणजे बोललं नव्हतं, कारण का मनुष्या पुष्कळ कमी बोलतो आणि कमी बोलल्यामुळे त्या काय रिॲक्ट होतील आपण बोलल्यानंतर। आणि मग आता आमच्याबरोबर म्हणजे सगळ्यांबरोबर असं बोलल्यानंतर असं वाटतं की ते आमच्या वयातच म्हणजे कधी कधी असं वाटतं की ते आम्ही मोठे आहोत ते लहान आहेत असं एवढा म्हणजे एकदम क्लोज झालेले आहेत का करतो आहे। आणि मुळात म्हणजे हा कार्यक्रम घेण्यापूर्वी त्यांना असं वाटलं की हे बृहन्मुंबईचं कुठचं हे नाही ना कुठं नाही माझ्यासाठी कोणत्याही गोष्ट असं कुठलाच खर्च आणि हे कुठेतरी असा चुकीचा मेसेज जाऊ नये हा त्याचा पहिले इंटेन्शन हे मनामध्ये पहिले काढ सर्वांनी आम्ही त्याला सांगितलं आणि हे आपण सगळे आमचे विभागातले लोक आपले ते करतो म्हणजे वृत्तपत्र विक्रेते म्हणून फक्त पेपरवाले नाहीत तर कंपनीचे कर्मचारी असतील किंवा कंपनीचे पदाधिकारी असतील त्यानंतर एक्झिक्युटिव्ह असतील मॅनेजर असतील तर सगळ्यांना सामावून घेण्याची ताकद जी आहे ही सुरेश पाटील यांच्यामध्ये आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वात मोठा जो प्रॉब्लेम असतो कंपनीचा तर गाड्या लेट असतात, नेहमी सकाळी पहिला फोन करून आणि गाडी कुठे आहे गाडी जरा लवकर पाठव नाही सर पाठवतो आपण आज लेट आले ठीक आहे पण उद्या लवकर पाठव म्हणजे एक थोडंसं म्हणतात ना कान पिळवटायचं त्यांचं आणि सगळ्यांना सांभाळून घ्यायचं हे अतिशय त्यांचा चांगला गुण आहे। आणि सगळ्यांची विचारपूस करणं आणि त्यांचा जो स्टॉल आहे गव्हाले टँकमध्ये तिथे आपल्या स्वातंत्र्याची क्रांती घडली अति महत्त्वाच्या ठिकाणी हा न्यूजपेपरचा स्टॉल आहे आणि त्या क्रांतीचे म्हणतात ना की साक्षात म्हणतात ना की तिथे येणारे प्रत्येक होणारे आंदोलन असतील तर यांनी सगळा तो अनुभवलेला आहे। आणि अतिशय चांगल्या ठिकाणी असा हा वृत्तपत्र विक्रीचा स्टॉल आहे, बऱ्याच ठिकाणी आता पेपरचे धंदे बंद होत चाललेत पण याने तो टिकाऊ धरून ठेवलेला आहे अजूनही आणि हीच खरी वाचनाची शक्ती आहे आणि ह्या वृत्तपत्राची शक्ती आहे। सुरेश पाटील साहेबांना खरोखर मनापासून मी इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ताच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो। जे आहेत ते खूप म्हणतात ना की त्यांच्यासारखा माणूस कुठेच नाही मिळून सापडणार नाही। मी जी आता आहे ज्या पदावर आहे ती त्यांच्यामुळेच आहे म्हणून प्राऊड ऑफ यू। थँक्यू मला बोलायला दोन शब्द दिल्याबद्दल। सुरेश पाटील, सुरेश पाटील हे नाव म्हणजे सकाळी 4 वाजता बघितलं ना पहिलं त्यांचंच नाव गाडी लेट आहे आम्ही आधी घाबरून उठतो की प्रेसमध्ये फोन करतो की गाडी लेट काय कारण की 4 वाजता बघ कोणाचा फोन आला असेल तर गोला टँक विभागातून सुरेश पाटील। गेली 20 वर्ष मी त्यांचं नाव ऐकतोय म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये मला 15 वर्ष झाली पण मी भायकाळायला असताना पण काही झालं गोला टँकमध्ये कोणी केलं तर सुरेश पाटील। काय कसं काय झालं सुरेश पाटील म्हणजे हे नाव बृहन्मुंबईपासून म्हणजे मी ऐकत आलेलो आहे सुरेश पाटील सुरेश पाटील फक्त सुरेश पाटील। हा एक आहे त्यांनी जे गोला टँक विभाग आहे तो एक फॅमिलीसारखा आहे आणि गेली कित्येक वर्ष मी बघतोय की सुरेश पाटीलने गोला टँक हा विभाग जसा फॅमिलीसारखा बनवून ठेवला आहे ह्याचं जे सौंदर्य आहे ह्याचं कारण एकच आहे की आज कोणीही मला माहिती आहे उपळी मांडी घालून तासन तास बसू न शकत एक वैशिष्ट्य आहे त्यांच्याकडे
मी पाहत आलोय उपडी मांडी घालून कमीत कमी 3 ते 4 तास हा माणूस पेपर काढणार. 50 वर्ष झाले असेल, म्हणजे विचार करा की 50 वर्ष हा सातत्याने धंदा करतोय, ऊन वारा पाऊस काही न बघता. म्हणजे एक काहीतरी विशिष्ट असेल आणि एक देवाची देणगीच लाभली असेल त्यांना असं मला वाटतं. अशीच त्यांना देणगी लाभत राहो. आणि असंच माझं प्रकाशशी बोलणं झालं, पण प्रकाश बोलला अशा राहतं काहीच नाही, आपण 75वा पण वाढदिवस साजरा दणक्यात करूया. व्हेरी गुड बोललो ते खरं. आणि भरभरून मला आशीर्वाद दिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभारी आहे. आणि असा तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावा ही देवाचं मी प्रार्थना करतो. आणि तुमचा आयुष्य सुखात आणि समृद्ध हीच इच्छा आहे का?